मी सर्वप्रथम नागपूरचे सरन्यायाधीश सुराणा साहेबांचे आभार मानतो की त्यांनी ह्या प्रकरणात गंभीर दखल घेऊन रात्री 9 वाजता कोर्टाच्या दरवाजे उघडले व जे पण इलिगल कामं सुरू होते त्या कामाला स्थगिती दिली तेवढ्या रात्री व खरोखर न्यायदेवताची भूमिका त्यांनी निभावली। प्रकरण असं आहे की हे अब्दुल बशीर आहे, हे अब्दुल जहीर आहे, हे माग यांचा परिवार मागील 85 वर्षापासून त्या जागेवर राहत आहे। 2005 मध्ये यांना माहीत पडलं की ती जागा रेल्वेची नसून राज्य शासनाची आहे आणि राज्य शासनाने त्याच्यात यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की बा तुम्ही इतक्या वर्षापासून राहून राहिले तर तुम्ही आम्हाला ॲप्लिकेशन करून ही जागा रेग्युलराइज पण करून घेऊ शकता। त्यानंतर रेल्वेने त्या ऑर्डरला कधी चॅलेंज केलं नाही, त्या ऑर्डरला कधी करस्पॉन्ड केलं नाही आणि आताच रेल्वेचं म्हणणं आहे की नाही तुम्ही पहिले आम्हाला पैसे देत होते तुम्ही लीजचे तर ते त्या लीजचे पैसे आम्हाला पुन्हा द्या, नाही लीजचे पैसे द्या आम्हाला जागाच द्या, पैसे नाही जागा पाहिजे। पण आता ती जागा राज्य शासनाची असल्यामुळे रेल्वेचा तिथं कुठलाही अधिकार नाही आहे। रेल्वे ही अनधिकृतपणे त्या जागेचा कब्जा घ्यायसाठी 14 तारखेला हे सगळं षडयंत्र रचलं गेलं, जेव्हा की 19 तारखेला या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार होता 19-3 ला आणि 14-3 ला एवढी काय अर्जन्सी पडली, जेव्हा की 1-3-2024 पासून हा अंतिम निर्णयासाठी राखीव आहे प्रकरण, त्यामध्ये त्यांनी कधीच कारवाई नाही केली इतक्या दिवसात। पण 14 तारखेला न्यायालय सुट्टीवर असताना एक षडयंत्र रचण्यात आले व त्या रचने अंतर्गत यांच्या घरी बुलडोजर RPF आणि सगळ्यांनी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सकाळी 8 वाजता गेले। आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही 11 वाजता कोर्टात गेलो पण कोर्ट रजेवर असल्यामुळे दुसऱ्या कोर्टाकडे चार्ज होता, तिथे आम्हाला ॲप्लिकेशन करता करता 3:30-4 वाजले। पण त्या कोर्टाला रेल्वेने मिसगाईड केले की नाही बा आम्ही तिथे कुठलीच कारवाई करत नाही आहे व आम्ही कुठली कारवाई करणार नाही आहे, असंच मौखिकरित्या यांनी इन्चार्ज कोर्टाला पण हमी दिली होती की आम्ही जजमेंटपर्यंत कुठलीच कारवाई करणार नाही, त्यामुळे कोर्टाने त्यावेळेस कुठलेही स्थगिती किंवा संरक्षण आम्हाला दिलं नव्हतं। त्याचा गैरफायदा घेत या लोकांनी 14 ला कोर्टाला दुसऱ्या कोर्टाला मिसलीड केलं आणि त्यांच्याकडून रिजेक्शनचा ऑर्डर घेतला। आता रिजेक्शनचा ऑर्डर हा 5 वाजता लोड झाला, नियमाप्रमाणे अंधारानंतर तुम्ही कुठलीच अतिक्रमण कारवाई किंवा कोणाला घराच्या बाहेर काढू नाही शकत आणि त्यातल्या त्यात यांच्या घरामध्ये 24-25 लोकं राहतात, त्यातपैकी 13 महिला आहे, त्या महिलांना रात्री RPFनी महिला कर्मचारी असतील तरी काय पण 6 वाजता नंतर कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशन किंवा कुठे हात लावता येत नाही व त्याला त्यांनी जबरदस्ती उचलून धक्का मारून बाहेर काढायचा प्रयत्न केला। तसंच पुरुष अधिकारी पण तिथे उपस्थित होते, त्यांनी एक गैरशब्द आणि गैरवर्तणूक त्या महिलांसोबत केला, काही महिला आणि त्यामुळे काही महिला बेहोश झाल्या, काही महिला कारण त्यांचे आता रमजान महिना सुरू आहे त्यामुळे त्यांचं हे होतं इफ्तारी हे सुरू होतं उपास सुरू आहे तर बेशुद्ध झाले। पण शासनाला म्हणजे रेल्वे प्रशासनाला कुठलीही भावनिक दया आली नाही व त्याच्यावर त्यांनी 7 वाजता कारवाई सुरू करून दिली। कारवाई सुरू असताना नेमकं नेमकं झालं का नंतर काय, जेव्हा आम्हाला माहीत पडलं की बा हे रेल्वे जबरदस्तीने आता कारवाई करत आहे मग आम्ही तशीच्या तशी पुन्हा एक न्यायालयीन अर्ज तयार केला व रात्री नागपुराचे सरन्यायाधीश आपले सुराणा साहेब यांच्या घरी गेलो। साहेबांनी प्रकरणाचं गंभीरता पाहून लगेच इन्चार्ज कोर्टाला आदेश दिले की याच्यावर आत्ताच्या आता ताबडतोब निर्णय घ्यावा व पीडित परिवाराला न्याय देण्यात
लगेच न्याय देण्यात यावा. आता नेमकं काय स्टेटस सांगितलं? त्यानंतरही आदेश झाला तो रात्री 9 वाजता, तोपर्यंत या लोकांनी 60% यांचं घर पाडून टाकलं, जे की अनधिकृतपणे पाडण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जे सी बी गेले सकाळी की नाही बा आम्हाला अजून आदेश नाही आहे, पर आम्ही त्या तहसील पोलीस स्टेशननी इकडे तिकडे आदेश पाठवले होते, त्यांनी समजून सांगितले की बा नाही आता यांच्याकडे आदेश आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तुम्ही कोर्टात जाऊन म्हणा. जेव्हा हे कोर्टात आले त्यावेळेस रेग्युलर कोर्ट आलेलं होतं बयस मॅडमचं. बयस मॅडमनी त्या लोकांना सगळ्यांना चांगलीच खणेबोल सुनावले, फटकारले की रेल्वे प्रशासन हे शासकीय यंत्रणा आहे, ही अशी गुंडेशाहीसारखी कशी वागू शकते. या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे सिस्टमला लाज येईल असं हे प्रकरण घडलेलं आहे. व 14 तारखेला रात्री, 14 तारखेला ज्यावेळेस रेल्वे प्रशासन हे काय ना जहीर साहेबांचं घर तोडायला गेले इल्लिगली, त्यामध्ये झालं कसं होतं की जी आदली तारीख होती त्या आदल्या तारखेला रेल्वे प्रशासनातर्फे हे सांगितलं गेलेलं होतं की आम्ही जजमेंट 19 तारखेला जजमेंट होतं, तर जजमेंट होईस्तोवर आम्ही काहीही करणार नाही, आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्या घरावरती डिसमेंटल करण्याची करणार नाही, ओरली हे अंडरटेकन त्यांनी दिलेलं होतं. तरीसुद्धा 14 तारखेला कोर्ट रजेवर असताना यांनी हे कट रचून यांच्या घरापुढे जे सी बी लावली आणि ते पाडण्याचं गैरकृत्य करण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यामुळे त्या दिवशी आम्ही ॲप्लिकेशन लावली. ॲप्लिकेशन लावल्यानंतर ती रिजेक्ट झाली काही कारणास्तव, आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन यांनी यांचं घर पाडलं. आणि यांचं घर पाडलं त्यामुळे आम्हाला काही दुसरा काही पर्याय नसताना आम्हाला जावं लागलं, प्रधान न्यायाधीश यांच्या घरी जावं लागलं आणि परत ॲप्लिकेशन करावी लागली की बाबा हे इल्लिगल कृत्य इथे सुरू आहे, याच्यावर जर त्वरित ॲक्शन घेतली नाही तर सकाळपर्यंत काही शिल्लक राहणार नाही, सगळी जी प्रेयर आहे ती इन्फेक्शियस होऊन जाईल, मॅटर इन्फेक्शियस होऊन जाईल. त्या ॲप्लिकेशनचं गांभीर्याने त्याचं दखल घेऊन साहेबांनी 9 वाजता ऑर्डर पास केलेला आणि स्टेटस को दिलेला होता दुसऱ्या दिवसापर्यंत. दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर कोर्टापुढे जेव्हा ते मॅटर आलं त्यावेळेस मॅडमनी जो ऑर्डर पास केलेला आहे त्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की यांनी ओरल सबमिशन ओरल अंडरटेकिंग दिलेली होती की आम्ही कुठली कारवाई करणार नाही, तरीसुद्धा यांनी केलेली आहे, त्यामुळे ती कारवाई जी आहे ती इल्लिगल आहे. आणि 19 तारखेपर्यंत म्हणजे फायनल जजमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांनी कुठलीही कारवाई करू नये असा एक मनाई हुकूम त्यांच्या विरुद्ध केलेला आहे. हे न्यायदेवताचा विजय म्हटलं जाईल काय काय कशा प्रकारचा? हा न्यायाचाच विजय आहे, हा न्यायाचाच विजय आहे. आतापर्यंत आपण ऐकलं असेल म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एक अशी कल्पना होती की फक्त एक कोणी मोठं असलं तरच रात्री कोर्ट उघडलं जातं, पण असं नाही आहे. गरीबातला गरीबा जरी क्लायंट असेल किंवा एक श्रीमंत जरी असेल तरी न्याय सर्वांसाठी सारखा होतो हे या गोष्टीद्वारे आपल्या निदर्शनास येईल. मेरा नाम अब्दुल जहीर है और मैं अपने मतलब फादर ग्रैंड फादर पूरी फैमिली के साथ में हम लोग वहाँ पर 1942 से रहते हैं. अब ये जो प्रकरण हुआ साहब ने तो बता ही दिया एडवोकेट साहब ने, थोड़ा सा इसमें ये बताऊँगा कि सुबह 14 तारीख को सुबह जब पुलिस फोर्स आई GRPF बुलडोजर लेके आया तो उस समय जो ऑफिसर थे उनके साथ में मिस्टर राजेश चिखले सीनियर DN, मिस्टर गोपाल डिविजनल इंजीनियर, मिस्टर पारस कास्कर उनके लॉ ऑफिसर और जो मिस्टर मीना GRPF के जो हेड थे उनके, वो सब के सब साथ में थे और वो हमारी किसी रिक्वेस्ट को मान नहीं रहे थे. उस दिन ऐसा लगा जैसे मोहल्ले वगैरह में नहीं कि गुंडागिरी करके लोग किसी का प्लॉट कब्जा कर लेते, बिल्कुल वो ऐसा लगा कि ऐसा कब्जा करने के लिए चाहिए. कानून कायदे को तो बिल्कुल उन्होंने साइड में रख दिया था और ना वो कलेक्टर के लेटर्स को मान रहे थे. मैंने उनको बोला भी मतलब आप रेलवे के ऑफिसर है, इसका ये मतलब नहीं कि आप कलेक्टर से ऊपर हो गए या कानून कायदे से भी ऊपर हो गए, लेकिन वो बिल्कुल बिल्कुल मानने को तैयार ही नहीं थे. बिल्कुल ऐसा लगा ये गुंडागर्दी कर रहे हैं और ये अभी कब्जा करके जाएंगे. घर तोड़ा तो 60% घर तोड़ा उन्होंने, ये तो कोर्ट ने भी मान लिया है और कोर्ट ने बहुत फटकार लगाई है हमारे सामने हम सब हुआ ये और कोर्ट ने बहुत फटकार लगाया उनको. अभी ये तो खैर हमारे ऊपर उन्होंने गुंडागर्दी की, कुछ मीडिया कर्मियों को मालूम पड़ा, वो बेचारे सुबह से पहुंच गए वहाँ पे, वो कवरेज करने लगे, हमसे भी क्वेश्चन किया उन्होंने, रेलवे से भी क्वेश्चन किया, उनके अधिकारियों से क्वेश्चन किया, वो उनको भी नहीं मान रहे थे और मीडिया कर्मचारियों को भी जैसा हमको धकेला उन्होंने खदेड़ा वैसा वो मीडिया कर्मचारियों को भी उन्होंने खदेड़ा वहाँ पर
मिस्टर सैयद काजी करके एक NNTV से आए थे जो कवरेज ले रहे थे, उनको तो उनकी हाथों बहुत बुरी हालत किया उन्होंने। अभी डिमांड क्या है इसका? अभी हमको तो न्याय मिलना चाहिए। अभी जो मुख्य जो न्यायाधीश है हम उनका तो बहुत शुक्रिया, कैसा अदा करना समझ में नहीं आता। होना चाहिए बिल्कुल होना ही चाहिए, ये तो ऑफिस के लायक ही नहीं है ना। पेमेंट काय का ले रहे हो, कर क्या रही है, ऐसे हो गया ना, ऐसा लगता है जैसे किसी से सुपारी लिया, किसी से घूस लिया और ये काम कर रहे हैं। ऑफिसर ने तो एटलीस्ट ऐसा काम नहीं करना चाहिए ना। खैर वो गुंडागर्दी जो करते हैं मोहल्ले के वो चलता है, वो दिखता है, ऑफिसर को तो ये नहीं करना चाहिए। बिल्कुल होना चाहिए, 100% कानूनी कार्रवाई होना चाहिए।